अत्यंत दुःखद अशी ही सभा आहे. त्यामुळे या सभेला उपस्थित आपल्या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करतो. त्याचप्रमाणे धनी लंके सरांना विनम्र अभिवादन करतो. उपस्थितो, या महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये जी काही आदर्श पुरुष या ठिकाणी झाले त्यामध्ये प्राध्यापक धनी लंके सर हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ते घटना या निमित्ताने मला असे सांगावेसे वाटते. सन 2014 मी पुण्याला गेलो असताना एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांचा माझा परिचय झाला. अतिशयोक्ती सांगत नाही मी त्यावेळेसपासून या व्यक्तिमत्वाने एवढं हरवून गेलो की ज्या ज्या ठिकाणी म्हणून सरांचे कार्यक्रम असतील मी आवर्जून जाण्याचा प्रयत्न. परवा ही जी बातमी आली त्या दिवशी अतिशय दिवसभर मला म्हणजे अतिशय करमलं नाही. अस्वस्थ अशा परिस्थितीमध्ये होतो की या महाराष्ट्राचे फार मोठं नुकसान झालेलं आहे. नव्हे मी तर म्हणेल की भारताचं नुकसान. आजच्या या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व झालं की केवळ पुरोगामी व्यक्तिमत्व पुरोगामी महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही विचारवंत मंडळी आहेत ज्यांना काही या गोष्टीची अजून कल्पना नाही की या देशात काय झालं त्याच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक असं करतो. मित्रांनो, 1 जून 1963 साली सरांचा जन्म झाला पुणे जिल्ह्यामध्ये. अत्यंत सामान्य परिस्थितीमधून सरांचं त्या ठिकाणी पालन पोषण झालं आणि 9 ऑगस्ट 2023 रोजी सरांनी शेवटचा श्वास घेतला. या संपूर्ण जीवन काळामध्ये मोबाईलवर आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना काही माहीत नाही कुठली व्यक्ती काय होती ते सुद्धा त्यांचे फालतू विचार त्याच्यामध्ये मांडतात अशी मंडळी खऱ्या अर्थाने या क्षणात लाज वाटायची गोष्ट आहे की या देशाला एवढे रत्न या ठिकाणी आपल्याला मिळतात त्यांची सुद्धा जाणीव या देशाच्या लोकांना राहिली नाही. ही लोकांची मानसिकता जी आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे आणि त्यासाठी ही जी रत्न कार्य करतात या रत्नांचं जाणं हे भयंकर मनाला खेद लावून जाणार. आज या ठिकाणी बोलण्यासारखं सरांच्याबद्दल खूप आहे परंतु आपल्या वक्त्यांमध्ये एक जे व्यक्ती बोलले की सरांनी जे कार्य केलं हे खऱ्या अर्थानं पुढे नेणं ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली राहील. मित्रो, व्यक्ती जातात येतात यात शंका नाही परंतु त्यांनी दिलेले विचार हे अग्रमान असतात. सरांनी जे विचार दिले सर जरी आपल्याकडून गेले तरी मृतात्म्यामध्ये मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा दुप्पट शक्ती येते. पुन्हा हरी लंके सरांचा जरी जन्म होणार नाही परंतु त्यांचे विचार कधी मरणार नाहीत. त्यांच्या माध्यमातून आणखी असंख्य अशी पिढी निर्माण होईल की जी सरांचं उर्वरित कार्य हे येणाऱ्या अनंत काळापर्यंत पुढे नेईल. मी सरांना आपल्या सर्वांच्या बुलढाणेकरांच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.